हॅलो रे, मी पीवी थोरात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची अपडेट तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तुमच्यापैकी बरेच जण मला एक प्रश्न नेहमी विचारत असतात की जिल्हा परिषदेची एक्झाम कधी होणार आहे, जिल्हा परिषदेची एक्झाम डेट कधी येणार आहे. 2019 पासून आपण ज्या एक्झामची वाट बघत आहोत सर्वजण, त्याच्यामध्ये बरेच 2019 पासून ॲडव्हर्टाईजमेंट असू द्या, तुमचं एक्झामचं पोर्टल असू द्या किंवा बाकीच्या जाहिराती ज्या होत्या 2019 पासून, त्यामध्ये बरेच चेंजेस जे आहेत ते झालेले होते. आणि जसं की तुम्हाला मी मागच्या 2-4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की औरंगाबाद हायकोर्टामध्ये या ॲडबद्दल आम्ही जी आहे ती याचिका दाखल केलेली आहे. याचिका दाखल करण्याचं कारण सुद्धा सांगितलं होतं मी की आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळे फॉर्म टाकले होते आणि प्रत्येक फॉर्मसाठी आपण स्पेशल जे आहे ते फीस पे त्यासाठी केली होती. अशी एका विद्यार्थ्याने जवळपास प्रत्येक पोस्टसाठी फॉर्म भरल्यानंतर जवळपास 10-12 हजाराची फीस आपण त्यासाठी पे केली होती. आणि याचिका टाकण्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला स्पष्ट केलं होतं की प्रत्येक जो आम्ही फॉर्म भरलेला आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी, तर तिथं आमचं मेरिट कन्सिडर करण्यात यावं किंवा आमची जी फीस आहे ती परत करण्यात यावी. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाईजमध्ये चेंजेस झाले आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी आपलं मेरिट कन्सिडर केलं जाईल, हे गोष्टी त्याच्यामध्ये ॲड झाल्या. आणि आपण जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे महाराष्ट्राचा, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा याचा नक्कीच फायदा आता येणार एक्झामसाठी होणार आहे. आणि आताची जी अपडेट असणार आहे मी तुमची जी शेअर करणार आहे ती ऑब्व्हियसली जिल्हा परिषदेविषयी असणार आहे. तुमच्या की बरेच जणांनी टेलिग्रामवरती आता एक लोकसत्ताचं जे कात्रण आहे ते बघितलं असेल, नेमकं याच्यामध्ये काय आहे. मागच्या 5-7 दिवसापूर्वी जसं MPSC समन्वय समितीचे गायकवाड सर जे आहेत त्यांनी याच्यामध्ये दत्ता भरणे साहेबांना फोन करून माहिती विचारली होती आणि त्यांनी सांगितलं सुद्धा होतं की सामान्य प्रशासनाने सध्या हा जो विषय आहे तो मार्गी लावलेला आहे आणि थोड्या दिवसामध्ये एक्झामचे नोटिफिकेशन आहे किंवा जे नव्याने ज्या एक्झामच्या डेट्स आहेत त्या जाहीर केल्या जातील. तर पहिल्यांदा आपण जी न्यूज आहे डिटेलमध्ये ती वाचून घेऊया, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या डिटेल आहेत मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेन. तर अशा प्रकारचं हे कात्रण आहे, तुम्ही इथून बघून घेऊ शकता. जिल्हा परिषदेच्या 13,000 पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा, सामान्य प्रशासन विभागाकडून परवानगी. लोकसत्ताचं कात्रण आहे आणि खाली बघू शकता तुम्ही, डिटेल न्यूज आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदामधील 13,521 पदांची 3 वर्षापासून रखडलेल्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने पदभरतीला मान्यता दिली असून परीक्षेसाठी एका कंपनीची निवड केली जाईल, त्यामुळे 20 लाखाहून अधिक अर्जदारांना दिलासा मिळाला आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल यावरनं की सामान्य प्रशासनाकडून सध्या या भरतीला जे आहे ते ग्रीन सिग्नल देण्यात आलेलं आहे आणि सध्या या एक्झामचं नोटिफिकेशन कधीही सुद्धा येऊ शकतं. तर 2019 ही ॲड निघाली होती जिल्हा परिषदेची. आणि पुढे बघू शकता तुम्ही महत्त्वाच्या काही ज्या अपडेट्स आहेत फक्त त्याचा आपण जाणून घेणार आहोत. राज्यातील मेगाभरतीची घोषणा करण्यात आली होती, त्यात जिल्हा परिषदमधील 13,521 जागांचा समावेश होता. तर ही जी ॲड होती 2019 याच्यामध्ये जवळपास 13,521 जागांचा समावेश होता आणि त्याच्यामध्ये आपली औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसरच्या बऱ्याच पोस्ट आहेत. यासाठी मार्च 2019 20 लाखाहून अधिक अर्ज आले होते. एका उमेदवाराने 3-4 हजार रुपये खर्च करून विविध पदासाठी अर्ज केलेत. वर्षभरापासून विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याने जिल्हा परिषदेची पदभरती होईल अशी अपेक्षा उमेदवारांना होती, मात्र सरकारकडून कुठलीच हालचाल नसल्याने रोष वाढला होता. मात्र तांत्रिक कारणामुळे रखडलेल्या भरती प्रक्रियेचा मार्ग आता सुकर झाल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सामान्य प्रशासन विभागाने भरतीसाठी परवानगी दिली असून शासनाने नव्याने नेमलेल्या 3 कंपन्यांपैकी एकाची परीक्षेसाठी निवड करावी अशा सूचना दिल्या आहेत, त्यामुळे ग्रामविकास व पंचायत राज विभाग लवकरच एका कंपनीची निवड करून भरती प्रक्रिया सुरुवात करणार आहे. तर जशा प्रकारे आपण जे मागचं पोर्टल आहे सध्या ते बॅन झालं होतं महापरीक्षा असू द्या, त्याच्यानंतर दुसरं एक NASA कम्युनिकेशन आलं होतं, तर हे पोर्टल सध्या बॅन झाले होते कारण बरेच त्याच्यामध्ये घोटाळे झाले होते. तर आता नवीन 3 कंपनीची यासाठी निवड केली आहे आणि त्याच्यापैकी एका कंपनीची निवड समोर केली जाईल आणि त्याच्यामधून आपली जी एक्झाम आहे ती कंडक्ट होईल. महापरीक्षा संकेतस्थळ बंद झाल्याने पुढे सरकारने परीक्षेसाठी 4 खास कंपन्यांची निवड केली. यातील NASA कंपनीसोबत ग्रामविकास विभागाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती, मात्र NASA कंपनीसोबत करारही सरकारने रद्द केल्याने जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी पुन्हा खोडा निर्माण झाला होता. शासनाने आता नव्याने 3 कंपन्या निवडल्या असून त्यामार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे. तर अशा प्रकारची इम्पॉर्टंट अपडेट आहे आपल्या सर्वांसाठी. निलेश गायकवाड सर जे आहेत MPSC समन्वय समितीचे सचिव, यांनी मागच्या वेळेससुद्धा साहेबांना फोन करून याच्याविषयी अपडेट विचारली होती आणि त्यांनी सांगितलंसुद्धा होते की आमच्याकडून जो ठराव आहे तो मान्य झालेला आहे किंवा त्याला ग्रीन सिग्नल मिळाले आहे आणि थोड्याच दिवसांमध्ये जिल्हा परिषदेचं जे नोटिफिकेशन आहे किंवा जे अपडेट आहे आम्ही जे ऑफिशियल वेबसाईट आता पब्लिश केल्या जाईल त्याच्यावरती आम्ही अपडेट करून देऊ. अशा प्रकारची इम्पॉर्टंट अपडेट होती आपल्या सगळ्यांसाठी कारण बऱ्याच दिवसापासून आपण या एक्झामची वाट बघत आहोत. आपली जी औषध निर्माण अधिकाऱ्याची किंवा फार्मसी ऑफिसरची जी पोस्ट आहे याच्यामध्ये बऱ्याच व्हॅकन्सी आहेत आपल्या की बऱ्याच जणांनी बऱ्याच जिल्ह्यासाठी या पोस्टसाठी आपल्या सुद्धा केलेला आहे. वेगवेगळी फीस भरून जवळपास एका काही विद्यार्थ्यांनी 8-8, 10-10 हजारचे फॉर्म भरलेले आहेत आणि मागचं जे आपण याचिका दाखल केली होती त्या याचिकेचा सगळ्यांना फायदा सुद्धा होणार आहे. पुन्हा एकदा स्पष्ट करतो मी,
जेव्हा ॲड आली होती तेव्हा फक्त तुम्ही एका पोस्टसाठी इलिजिबल होता, म्हणजे फार्मसीच्या. जर तुम्ही समजा औरंगाबादला फीस भरून औरंगाबादला अप्लाय केला असेल जिल्ह्यासाठी फार्मसीच्या पोस्टसाठी, तर तुम्हाला तिथे एक्झाम द्यावं लागत होतं आणि तुमची जो मेरिट लिस्ट आहे फक्त औरंगाबाद जिल्ह्यामध्ये फक्त त्याच ठिकाणी जे आहे ते कन्सिडर केले जाणार होतं. मात्र आपण याचिका दाखल केल्यानंतर हे जे मुद्दे होते त्याच्यामध्ये आपण मांडले होते की आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळी फीस पे केलेली आहे, तर आम्हाला त्या त्या जिल्ह्यासाठी एम पी एस सी जशी मेरिट लिस्ट कन्सिडर करते त्यानुसार आमचं मेरिट लिस्ट कन्सिडर करण्यात यावं, ज्या ठिकाणी पैसे भरले त्याच्यासाठी आमचं मेरिट कन्सिडर करण्यात यावं, हा एक मुद्दा टाकला होता आम्ही. आणि सेकंड एक मुद्दा होता की असं जर झालं नाही तर आमची जी फीस आहे तर ती परत करण्यात यावी. आम्ही जर एका जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलं असेल तर फक्त एकाच जिल्हा परिषदेची आमची फीस कन्सिडर करावी सरकार नाही आणि बाकीची जी फीस आहे ती परत करावी. तर सगळ्याच्या आपल्या कृपेने ही जी याचिका होती सक्सेसफुल ठरली आणि नवीन ॲडव्हर्टाईजमेंट जेव्हा पब्लिश केली जिल्हा परिषदेने तर त्याच्यामध्ये हा जो मुद्दा आहे तो नव्याने त्याच्यामध्ये ॲड करण्यात आला की जर एका विद्यार्थ्याने एकापेक्षा जास्त फॉर्म भरले असतील तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मेरिट त्या सगळ्या स्पेसिफिक पोस्टसाठी अप्लाय करता येणार आहे. त्याच्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची न्यूज होती आणि आता जी न्यूज आलेली आहे ही आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण तुम्ही नेहमी मला जिल्हा परिषदेचे प्रश्न विचारत असता. तर अशा प्रकारे सामान्य प्रशासनाकडून आता या आपल्या भरतीला मेगा भरतीला ग्रीन सिग्नल मिळालेलं आहे, त्याच्यामुळे एक्झामचं जे नवीन नोटिफिकेशन आहे किंवा एक्झामची जी डेट्स आहे हे कधीही आणि कुठल्याही डेटला येऊन धडकू शकते. त्याच्यामुळे अभ्यासाला लागला नसाल किंवा अभ्यास करत असाल तर व्यवस्थित आता पुढच्या 1 ते 1.5 महिन्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करा, नियोजन करा आणि येणाऱ्या भरतीसाठी जे आपण चांगल्या प्रकारे जर अभ्यास केला तर नक्कीच येणाऱ्या पोस्टसाठी आपलं जे सिलेक्शन आहे ते नक्कीच होऊन जाईल. त्याच्या काही महत्त्वाचे अपडेट असेल तर मी तुम्हाला त्यावेळी टेलिग्राममध्ये शेअर करत असतो. टेलिग्रामच्या सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यासोबत येणाऱ्या एक्झामसाठी काही महत्त्वाचे पुस्तकं असतील तर ते तुम्हाला टेलिग्रामवरती भेटून जातील. अभ्यास करत असताना व्यवस्थित नियोजन करा, मागचे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ते व्यवस्थित रिवाईज करा, कारण मागच्या जेवढ्या एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये बरेच असे प्रश्न होते की जे रिपीट झाले होते. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं आरोग्य विभागाची जी एक्झाम झाली होती त्याच्यापैकी 13 ते 14 असे प्रश्न होते रिपीट होते. त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी मला फोन करून सांगितलं की 13 ते 14 प्रश्न असून जवळपास 21 ते 22 असे प्रश्न होते की जे मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधनं किंवा आपलं जे पुस्तक आहे 5500 त्याच्यामधनं जशाच्या तसे विचारले गेले होते. त्याच्यामुळे अभ्यास करत असताना व्यवस्थित एकदा सगळे डिप्लोमाचे जे पुस्तकं आहेत ते रिवाईज करा, स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करा, त्याच्यानंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा, जेणेकरून अभ्यास करत असताना तुम्हाला आयडिया येईल की कुठल्या टॉपिकवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आणि येणाऱ्या एक्झामसाठी आपला कशा प्रकारची त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल. तर ही सुद्धा एक महत्त्वाची अपडेट, तुम्ही नेहमी मला प्रश्न विचारत असतात त्यामुळे महत्त्वाची अपडेट वाटलं तुमच्याशी शेअर करावी. बाकीचे ज्या काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट अपडेट्स असतात एक्झामविषयी, महत्त्वाच्या नोट्स असतात किंवा अपडेट असतात, मी तुम्हाला त्या वेळोवेळी टेलिग्रामवरती शेअर करत असतो. बाकीच्या ज्या महत्त्वाच्या डिटेल्स आहेत किंवा ज्या लिंक्स आहेत टेलिग्रामच्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील, तिथून तुम्ही मला जॉईन करू शकता. तर आजच्या वेळी मी तेच थांबा, भेटू काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससोबत, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.